हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क, बातमी सोबतच सामाजिक, शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क। गंगापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कांदा निर्यात बंदी उठवावी यांसह मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आलंय। गंगापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारनं कांद्याची निर्यात बंदी करण्याचा व शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा निर्णय घेतल्यानं केंद्र सरकारने ही निर्यात बंदी उठवावी व कोविड-19 काळात शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालास हमी भाव देण्यात यावा। अवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी पंचनामे त्वरित करण्यात यावेत यासाठी आंदोलक कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याचे हार घालून रस्त्यावर कांदा फेकून घोषणाबाजी केली आहे। संबंधित मागणीचं निवेदन नायब तहसीलदार सारिका शिंदे यांना देण्यात आलंय। यावेळी तालुका अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर नीळ, शहराध्यक्ष अहमद पटेल, माजी नगराध्यक्ष फैसल चावस, जिल्हा सरचिटणीस सचिन विधाते, विश्वजीत चव्हाण, रावसाहेब तोगे, श्यामभाऊ धूत, बदर जहुरी, सुरेश पाटील, विलास गायकवाड, राहुल ढोले, हणीफ बागवान, नवनाथ दुबिले, हरिभाऊ निकम, स्वप्नील गायकवाड, मधुकर हंडे, बाळासाहेब कळसकर, कृष्णा गायकवाड आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकरी विरोधी सरकारचा करायचा काय?